हॅलो, वेलकम टू इट्स केतकी चॅनल. आणि आज आहे वटपौर्णिमा. आणि मी कशी वडाची पूजा करते किंवा वटपौर्णिमेची मी कशी पूजा करते हे तुम्हा सगळ्यांसोबत मी शेअर करणार आहे. आणि जसं की असं म्हटलं जातं की वडाची पूजा केल्यानंतर हाच नवरा जन्मो जन्मी किंवा सात जन्म मिळो, त्याच्यासाठी सगळ्या महिला किंवा बायका आपण प्रार्थना करतो. सो मी पण पूजा करणार आहे. आणि ही माझी लग्नानंतरची दुसरी वटपौर्णिमा आहे, म्हणजे भोपाळमधली पण दुसरीच आहे. आणि असं सांगायचं म्हणजे भोपाळमध्ये इकडे एवढ्या जास्त प्रमाणात ही पूजा नाही केली जात, कारण महाराष्ट्रीयन लोकच कमी आहेत इथे. इथे म्हणजे खूप अशा थोडक्याच अशा मराठी फॅमिली आहेत किंवा महाराष्ट्रीयन फॅमिली आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या साईडला खूप जास्त प्रमाणात ही पूजा केली जाते किंवा सगळ्याच बायका पूजा करतात आणि एकदम मनापासून पूजा करतात. तसं इकडे नाही होत, कारण इकडे थोडं कल्चर वेगळं आहे, त्याच्यामुळे वडाच्या झाडाची पूजा किंवा आपले महाराष्ट्रीयन सण थोडे कमी होतात. पण ज्या नेमक्या नेमक्याच काही फॅमिलीज आहेत त्या ही पूजा करतात. सो मी पण आज पूजा करणार आहे. आणि असं खूप लांब पण जायची गरज नाही आहे की कुठे दुसरीकडे जायचं आहे वडाच्या झाडाची पूजा करायला वगैरे. इकडेच बिल्डिंगखालीच झाड आहे, वडाचं झाड आहे, तिकडेच मी जाऊन पूजा करणार आहे. सो आत्ता मी सगळी कामं माझी फटाफट आवरून घेतली आहेत, जेणेकरून मग पूजेला नंतर वेळ नको. आणि त्याच्यामुळे मी माझी ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहेत, जेवण वगैरे सगळं उरकून झालं आहे. आणि आत्ता मी पूजेसाठी चालली आहे. सो मी तुम्हाला पण दाखवते मी कशी पूजा करते ते. सो चला आता बघू आपण, सुरुवात करू आपण पूजेला. आणि इथे माझी पूजेची थाळ पण रेडी आहे. फळं घेतली आहेत मी, नारळ घेतला आहे, पाणी लागणार आहे, फुलं आहे, दिवा आहे, माचीस, आणि जे आपल्या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जे जे साहित्य लागणार आहे ते मी आता घेतलं आहे. आणि आत्ता खाली जाऊ आपण पूजेसाठी. चला मी रेडी आहे जाण्यासाठी खाली पूजेसाठी. सो चला आपण जाऊ आणि पूजा करून येऊ. त्यांना पडतं मी खाली आलो आहे आणि मी पूजा करण्यासाठी चालू केलं आहे. मी पूजा करून घेते आणि छान वाटतं आहे पूजा करताना पण. आणि नवीन नवीनच आहे, म्हणजे लग्नानंतरची माझी ही दुसरीच वटपौर्णिमा आहे. आणि जसं की मी म्हटलं की इथे महाराष्ट्रीयन फॅमिली कमी आहेत, पण इथे आल्यावरती मला ह्या नवीन एक काकू मिळाल्या, महाराष्ट्रीयनच आहेत, त्या नागपूरच्या आहेत. सो मला पण आत्ताच समजलं, म्हणजे मी वडाची पूजा करत होते त्याच वेळेला मला पण समजलं आणि एक नवीन ओळख झाली माझी पण. छान वाटलं आणि मस्त मी वडाची पूजा करून घेते.
आणि मस्त पूजा वगैरे झाली आहे वटपौर्णिमेची. ॲक्च्युली इथे दोन मोठी मोठी वडाची झाडं आहेत आमच्या इथे, हे आणि हे बाजूचं, आणि तिथेच सगळ्या आजूबाजूच्या बायका म्हणजे बिल्डिंगमधल्या सगळ्या बायका येऊन इकडेच पूजा करत असतात. छान वाटतं आणि एकदम बिल्डिंगखाली झाड आहे त्याच्यामुळे काही वाटत पण नाही, मस्त जवळच्या जवळ. आणि सो चला आता घरी वटपौर्णिमेची पूजा करून. छान झाली वटपौर्णिमेची पूजा. आणि असं असतं असं म्हणतात की हाच नवरा साता जन्मी मिळू दे, सो छान वाटलं पूजा करून. आणि आत्ता मी घरी चाललो आहे, छान इकडे हवा वगैरे पण सुटली आहे मस्त. चला आता जाऊया घरी. सो आत्ताच आम्ही वरती आलो, घरी आलो, मस्त पूजा वगैरे करून झाली, छान वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि लास्ट टाईमची पूजा म्हणाल तर ती कोविडमध्ये होती, त्याच्यामुळे थोडंसं ते रिस्ट्रिक्शन वगैरे पण होतं. आणि लग्नानंतरची ही माझी दुसरी वटपौर्णिमा आहे आणि छान वाटलं. आत्ताच वरती आलो, मस्त आता हे लोक सगळे जेवले वगैरे, माझा उपवास आहे त्याच्यामुळे मी तर काही जेवणार नाही आहे, पण छान वाटलं. आणि तुम्हाला कसा हा ब्लॉग वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर मला कोणी पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.